शहर में नगर पालिका चुनाव के रहते बीसी न्यूज द्वारा खोज पार्षद के संकल्प के रहते अभी तक तीन प्रभाग की जनता से बीसीए न्यूज सीधे रूबरू हुआ है खोज पार्षद की इस संकल्पना को आगे बढ़ाते हुए प्रभाग क्रमांक चार संत ज्ञानेश्वर वार्ड के युवा वरिष्ठ नागरिक महिलाओं से सीधे बात करके पाँच साल में पार्षद द्वारा किए गए कार्य का मूल्यांकन करके नए पार्षद की खोज में छुटा है इस प्रभाग का नेतृत्व बीजेपी की महिला पार्षद धनश्री वर्गनी करती है तो दूसरे पार्षद भास्कर ठवरी करते जो बीजेपी से विजय हुए लेकिन कुछ दिनों पहले शिवसेना का दामन इन्होंने थामा है इसका प्रथम चरण हमने जनता के सामने पेश किया है इसका द्वितीय चरण आज पेश कर रहे हैं, तृतीय चतुर्थ और अंतिम पांचवा चरण इसके बाद पेश करने वाले है प्रभाग क्रमांक चार संत ज्ञानेश्वर में बीसीए न्यूज द्वारा प्रभाग के नागरिकों के समस्या को जानने की कोशिश की है पिछले पाँच सालों में प्रभाग के पार्षद जनता के प्रश्नों पर कितने खरे उतरे हैं जनता से सीधे बीसीएन न्यूज रूबरू हो रहा है अब पार्षदों की क्या है सच्चाई सुनिए प्रभाग की जनता की जुबानी अपना लो प्रभाग क्रमांक चार मध्य नेतृत्व जे है भास्कर एक नगर सेवक नेतृत्व करता तो दूसरे धनश्री वर्धनी महिला नेतृत्व करता बीजेपी कड़ू दो गेल्या वर्ष निवडून आले होते भास्कर सौरी यांनी आत्ताच काही दिवसाआधी शिवसेनेत प्रवेश केला तेव्हा इथे ताई आहे यांच्या समस्या काय आहे ताई काय समस्या आहे माझ्या समस्या आहे की आमच्या वार्डामध्ये सगळ्यांना नळाची उपलब्ध आहे कचऱ्यांचं आहे जे आपल्या वार्डात कोणतं आहे एवढं म्हणतो आता कोरोना आला आहे कोणत्या आपल्याला सॅनिटायझर आहे कोणतं काही द्यायचं आहे तर त्यांनी तर द्यावं लागेल ना आपल्या कोणत्या आपण तब्येती आहे त्यांना धावावं लागेल निसर्वार्डात एक मीटिंग घेतली मोठं नदर अध्यक्ष म्हणून साहेब उभे झाले त्यांना आपण सहकार्य करू याच्यात काही महत्त्व नाही आहे काही या प्रभागात जे आहे सगळ्यात मोठी म्हणजे भीषण समस्या आहे पाणी समस्या त्याच्याबद्दल काय म्हणणं आहे पाणी आमच्याकडे खूप आहे पा पाणी नाही आहे सॉरी पाणी नाही आहे पाणी नसल्यामुळे आम्ही काय करू शकतो ना आम्हाला टंकरची सुविधा आहे ना आम्हाला नळ येऊ शकत आम्हाला बोरिंगवर भटभट भटकावं लागते आणि काही देऊ नाही शकत कितीही आम्ही त्यांच्याकडे तुम्ही तिकडे जा तुम्ही हे करा काय करणार आम्ही म्हणजे एकूणच नगरसेवकांनी जे आहे आपल्या सहकार्य नाही केलं ना किंवा लक्षच नाही दिलं नाही दिलं समस्या आमच्या समस्याकडे कोणतंच लक्ष दिलं आता येणाऱ्या कार्य काही काळात नगरसेवक नगरपालिकेची निवडणूक लागणार आहेत तर तेव्हा नगरसेवकांना आता आपण काय संधी देऊ इच्छित काही नाही सर काम म्हणतात ते काही म्हणत नाही हो आम्ही करू नंतर नाही करू काय करतात ते काहीच नाही करत एकूणच ताई ज्या आहे इथल्या नगरसेवकापासून असंतुष्ट आहे किंवा त्यांनी जे आहे का आपल्या कार्यकाळात कामच नाही केले किंवा यांच्यात समाधान नाही झाले अशीच काही प्रतिक्रिया आता एकूण आलेली आहे चारमध्ये संत ज्ञानेश्वर वाडा तेव्हा इथे जे नेतृत्व आहे एक धनश्री वर्गणी म्हणून नेतृत्व करतात महिला नेतृत्व तर दुसरे भास्कर ठवरी म्हणून करतात तेव्हा इच्छा जनतेला विचारू काय म्हणणं आहे काय म्हणणं आहे नगरसेवकाबद्दल नगरसेवकाबद्दल ना काही नाही हा कचरा जे आहे त्या कचरा काढत नाही आज नाही म्हणत त्याला मागास सा एकदा सांगितलं कचरा का वर्ग नाही काढत तो त्यांना हो काढू काढू असं म्हणाले नाल्या काही दोन दिवसाच्या तीन दिवसाच्या येते तो आठ दिवसाचे कधी कधी येते काही काही थोडं बोर काढते मग याचा काही पता राहत नाही नाही या या प्रभागात पाणी समस्या ही सगळ्यात मोठी समस्या आहे त्याच्याबद्दल काय म्हणणं आहे पाणी तुमच्या नळ 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 लाईन पण आली आहे इथे तर त्याच्याबद्दल काय म्हणणं आहे आता नळ लाईन आली आहे तर कमसे कम, कम आता काल नळ आला थोडंसं चार पाच वाल्ट पाणी आलं आहे त्याच्यानंतर बंद झालेलं आहे पूर्ण बरो भरपूरही आहे एकूण आपण जे आहे नगरसेवकांना कधी याबद्दल तक्रार केली का त्यांचं काय म्हणणं होतं याच्यावर तक्रार इथं त्यांना सांगितलं होतं तर हो हो म्हणाले बस त्याच्यानंतर काही सांगितलं नाही येणाऱ्या कार्यकाळात जे आहे नगरपालिकाची काही दिवसांनी निवड म्हणजे निवडणुका लागणार आहे तेव्हा तुम्ही हे हेच नेतृत्व ठेवणार आहे का याच्यात काही बदल करणार आहे आता चांगले त्यांनी काम केलं तर त्यांना ठेवू नाही तर मग त्यांना दुसरा आपण पन शोधू पण आलो एन बी सी एन न्यूजकडून शोध नगरसेवकाचा ही संकल्पना घेऊन प्रभाग क्रमांक चार संत ज्ञानेश्वर वार्डमध्ये तेव्हा इथल्या नागरिकांना विचारू काय म्हणणं आहे त्यांचं नगरसेवकाबद्दल काय म्हणणं आहे आता नगरसेवकाबद्दल सर म्हणणं म्हटलं तर विकास विकासाच्या मार्फत काही विक भी, विकास आहे नाही आणि विषय असा आहे की नगर प आपला नगरसेवक जो आहे त्याला काही घेण देण नाही आहे नाल्या नाही आहे रोड नाही आहे परिस्थिती असं आहे का नाल्या साफ करायला नाही आहे घंटा गाड्या दिवसातून समजा एक वेळा येईल आठ दिवस येणार नाही याबद्दल आपण नगरसेवकाकडे कधी तक्रार केली का तक्रार झाली आहे ना तक्रारी करतच आहो हा व्यक्ती आहे हाय वाढ वाड़ा वाढत राहतो हो, मी आहो पण तक्रार मानून घ्यायला तो व्यक्ती तयारच नाही मी का करू शकतो आमचं म्हणणं आहे का आता काही काही काळात नगरसेवक नगर परिषदेच्या आपल्या निवडणुका येणार आहे तेव्हा आपण नवीन नेतृत्व देणार आहे का बिलकुल 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 नवीन नेतृत्व द्यायलाच पाहिजे कारण कारण असं आहे की तो याच्या पहिले बी जे पी होती बी जे पी आहे पण विकासाच्या नावाखाली यायचा सगळा कारभार कारभार चालू आहे बाकी काहीच नाही भास्कर टवरी यांचं जे घर आहे इथून हाकेच्या अंतरावर आहे त्यांना ह्या समस्या बारंवार दिसल्या असेल तेव्हा त्यांनी निरांकर म्हणजे ह्या समस्येवर निर म्हणजे तोडगाच नाही काढला नाही ये नाही येणाऱ्या कार्यकाळात जे आहे नग... नवीन प्रभावी नेतृत्व द्या किंवा तेच नेतृत्व नाही नाही नवीन नवीन एकूणच या दादाचं म्हणणं आहे की इथे जे आहे प्र पुढल्या काळात जे आहे येणाऱ्या निवडणुकात नवीन नेतृत्व आणि प्रभावी नेतृत्व द्या द्यायचं आहे असंच काही यांचं म्हणणं आहे समस्या ज्या आहे नगरसेवक ते यांच्या समस्यावर खरे नाही उतरलेलं आहे असंच काही यांचं म्हणणं आहे क्रमांक चारमध्ये संत ज्ञानेश्वर वाट ह्या या ठिकाणी तेव्हा या ताईचं काय म्हणणं आहे या समस्येबद्दल इथे किती समस्या आहे बोल बोलू विचारूया ताई काय समस्या आहे इथे जी मुझे यहाँ के दो साल से ज़्यादा हो गया है और सबसे मेजर इशू मैंने यहाँ देखा है लाइट का है यहाँ लाइट सर्दियों में भी जाती है और गर्मियों में तो बहुत ज़्यादा जाती है मुझे नहीं लगता लाइट इशू ज़्यादा फेस करना चाहिए लोगों को बट यहाँ का जो गवर्नमेंट है यहाँ का जो पॉलिटिक्स जो चलता है उसकी वजह से यहाँ का लाइट का इशू बहुत ज़्यादा है उसके ऊपर कोई ध्यान नहीं देता है तो सबसे पहले लाइट का इशू सॉल्व करें क्योंकि यहाँ गर्मियों में विदर्भ में जो गर्म, गर्मी का जो प्रॉब्लम है वो बहुत ज़्यादा है यहाँ सबसे ज़्यादा गर्मी रहती है और यहीं लोगों को लाइट की सेवा नहीं मिलेगी तो फिर यहाँ के लोगों को तो तकलीफ होगा ही ना खाली है हमारा कहना है कि यहाँ पर जो है पानी समस्या भी बहुत है दीदी तो फिर उसके बारे में क्या कहना है पानी आता है सब बर -बर। जी पानी का इशू तो यही पीने लायक पानी नहीं है डॉक्टर भी रिकमेंड करते हैं कि यहाँ का पानी ना पिए जाए प्रेगनेंसी प्रेगनेंस प्रेगनेंट वुमन को जब मैं प्रेगनेंट थी उस टाइम पर भी डॉक्टर ने मना किया था कि यहाँ का पानी ना पिए उससे बच्चों को भी इशू होगा और वुमन को भी इशू होगा तो इसीलिए यहाँ का पानी मुझे लगता है कि कोई शुद्धता के मात्रा में बहुत ही ज्यादा कम है बिल्कुल शुद्धता नहीं है तो हमें बॉटल का वगैरह लेना पड़ता है फिर उसके भी पैसे हमें चार्ज करते हैं तो उससे भी ज़्यादा खर्चा बढ़ता है तो बाकी का सारा इशू अगर गवर्नमेंट नहीं देखेगी तो हम इतने अपने बजट में कितना कुछ करेंगे हर चीज़ अगर हमें ही करनी है तो फिर हम क्यों आप लोग को वोट दें कुल मिला के यहाँ पर जो स्थिति देख रहे हैं दीदी ने बताया कि पानी समस्या पानी तो है लेकिन पानी पीने लायक नहीं है ये गंभीर समस्या है यहाँ पर और डॉक्टर भी जो है क्या पानी पीने के लिए मना मना करते हैं और उसके उसके बाद में जो लाइट का इश्यू है वो बारह महीने यहाँ पर लाइट जाती है इनका ऐसा कहना है यहाँ पे गंभीर समस्या से लोग झूझ रहे हैं लेकिन यहाँ के वार्ड सेवक या वार, वार, वार से वार जो पार्षद है यहाँ कोई ध्यान नहीं दे रहे हैं ऐसी कुछ समस्या इस वार्ड में दिख रही है बी न्यूज के लिए हिंगन घाट से रवि ये और प्रमोद वैद की रिपोर्ट